करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा कोरोनाचा संसर्ग झालेल्या करमाळा तालुक्यातील तिघा जणांचा शुक्रवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे परिणामी करमाळा तालुक्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पंधरा इतकी झाली असून त्यामध्ये करमाळा शहरातील अकरा तर ग्रामीण भागातील चार जणांच्या मृत्यूचा समावेश आहे शुक्रवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मयत झालेल्यांमध्ये एक व्यक्ती करमाळा शहरातील भवानीपेठ येथील नव्वद वर्षीय पुरुष असून त्यांना पंचवीस ऑगस्ट रोजी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते शुक्रवारी अठ्ठावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला शुक्रवारी मयत झालेली दुसरी व्यक्ती करमाळा तालुक्यातील सावडी येथील बहात्तर वर्षीय पुरुष असून त्यांना एकोणीस ऑगस्ट रोजी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते शुक्रवारी रात्री साडेनऊला त्यांचे निधन झाले शुक्रवारी मयत झालेली तिसरी व्यक्ती किल्ला विभागातील सदुसष्ट वर्षीय पुरुष असून त्यांना चौदा ऑगस्टला सोलापूर येथील गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी शुक्रवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजीची रात्री बारापर्यंतची कोरोनाविषयक आकडेवारी जाहीर केली त्यानुसार शुक्रवारी करमाळ शहरात मंगळवार पेठ येथे एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे तर शुक्रवारी ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची नोंद झाली नाही परिणामी शुक्रवार अठ्ठावीस ऑगस्ट अखेर करमाळ शहरात दोनशे अठ्ठ्याण्णव व ग्रामीण भागात दोनशे अडोतीस याप्रमाणे तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या पाचशे छत्तीस इतकी झाली आहे कोरोनाचा संसर्ग झालेले शहरातील अकरा व ग्रामीण भागातील चार याप्रमाणे पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे करमाळा शहरातील दोनशे अकरा व ग्रामीण भागातील एकशे चोवीस याप्रमाणे कर्मा तालुक्यातील एकूण तीनशे पस्तीस जण उपचारानंतर बरे झाले आहेत करमाळा शहरातील शहात्तर व ग्रामीण भागातील एकशे दहा याप्रमाणे करमळा तालुक्यातील एकूण एकशे शहाऐंशी जणांवर सध्या कोरोनाविषयक उपचार सुरू आहेत